भारत सरकार पाठीशी उभं राहत आहे हे 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा घडतंय. संजय राठोड गा जो राजीनामाचा न्याय दिला गेला, राजीनामा घेऊन या महाविकास आघाडीने हा सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही संवेदनशील आहोत, पण ही संवेदना ज्या मुंबईमध्ये, अरे ज्या मुंबईनी या देशाला आपण आर्थिक महानगरी म्हणतो, ज्या मुंबईनी या देशाची अर्थव्यवस्था ही गतीनी पुढे जावी यासाठी नेहमी योगदान दिलं, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आरोपीची मालमत्ता ज्यांनी विकत घेतली त्यांच्या पाठीशी मात्र ज्या पद्धतीने सरकार उभं झालं, ज्या पद्धतीने महात्मा गांधीजीच्या स्टॅच्यूच्या समोर जाऊन महात्मा गांधीच्या विचाराचा अप्रत्यक्ष अवमान केला, या विरुद्ध या अधिवेशनामध्ये पूर्ण शक्तीने की एकीकडे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आतंकवाद कसा संपवला पाहिजे, दहशतवादी धर्मांध लोकांना कसा धडा शिकवला पाहिजे हा विचार दिला, आणि त्याच ठिकाणी दुर्दैवानी बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतलेल्या एका मंत्र्याच्या पाठीशी सरकार उभा आहे, आणि या विरुद्ध सुद्धा आंदोलनामध्ये हा विषय प्रामुख्याने पुढे येणार आहे. यासोबत केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे राज्य सरकार त्या प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कमी पडत आहे. पंतप्रधान आवास योजनेचे हप्ते दिले जात नाहीये, केंद्र सरकार निधी उपलब्ध करून द्यायला तयार असताना सुद्धा या संदर्भामधली शोकांतिका आहे की अनेक योजना केंद्राच्या या राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या साऱ्या यंत्रणा या सुस्त झाल्या. मंत्री मस्त आहे, जनता त्रस्त आहे, आणि प्रशासन सुस्त आहे. अशा पद्धती या राज्याची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरुद्ध सुद्धा प्रत्येक बूथपर्यंत या योजना पोहोचाव्या या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. सरकारने अजूनपर्यंत आंदोलन होऊच नये यासाठी आकड्यांचे निर्बंध टाकले की 200 वरती लोक एकत्र येऊ नये, पण सरकारने जर नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही आणि बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा सत्तेसाठी यांनी जर भूमिका योग्य पद्धतीने घेतली नाही तर दहशतवाद आतंकवाद याविरुद्ध महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करत या सरकारचा गुरखा, या सरकारचा नकाब टराटर फाडण्याच्या दृष्टीने संघर्षाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार